मागच्या आपल्या इंटरॅक्शन मध्ये आपण डोकावलो इतिहासात आंतरराष्ट्रीय आंतर, आंतर बातमी कशी पसरली उत्तर संस्थांचा जन्म आपण पाहिला फ्रान्समध्ये इंग्लंडमध्ये जर्मनीमध्ये अमेरिकेत आणि त्यानंतर भारतात थोडक्यात आपण पाहिलं की वृत्तसंस्थांचा जन्म वृत्तसंस्थांचा प्रभाव आणि भारताच्या वृत्तपत्रीय जर्नलिझमच्या इतिहासातलं एक काळ पर्व म्हणून जेव्हा त्याच्यावर आपण बोललो सुरुवातीला बातमी आपण जी पाहिली वर्तमानपत्र देत नंतर रेडिओ आला रेडिओमधून प्रत्येक तासाला एक संध्याकाळी एक सकाळी मोठं बुलेटिन तासा तासाला बातम्यांचं बुलेटिन ट्रान्झिस्टर आलं त्यामुळे फिता फितासुद्धा तुम्हाला बातम्या रेडिओवरून कळत नंतर टेलिव्हिजन आलं पहिल्यांदा दूरदर्शन भारतामध्ये तेव्हा संध्याकाळी बातम्या नंतर चोवीस तास टेलिव्हिजनचं युग आलं आणि एक नाही दोन नाही तीन नाही चार आता जवळपास डझनाच्या हिशोबाने वृत्तवाहिन्या टेलिव्हिजनवर तुम्हाला चोवीस तास बातम्या देतात हेही पुरेसं नसावं नंतर इंटरनेटचं युग सुरू झालं मग तुम्हाला टेलिव्हिजन पाहायची पण आवश्यकता नव्हती रेडिओ ऐकण्याची सुद्धा आवश्यकता नव्हती आणि वर्तमानपत्र नाही पाहिलं तरी काही गरज इतकी वाटायची नाही कारण इंटरनेटवर जा कुठल्याही वेबसाईटवर जा वृत्तमानपत्राच्या वेबसाईटवर जा किंवा सर हे जे सर्च इंजिन आपण म्हणतो जे प्रत्येक ह्याच्यात प्रत्येकाच्या घरात आणि प्रत्येकाच्या ह्याच्यात त्याच्याशिवाय कोणाचं पान हलत नाही ते गुगल नावाचं सर जी सर्च इंजिन आहे गुगल आलं त्यामुळे बातमीसाठी तुम्हाला बातमी भारतातली हवी असेल नागपूरची हवी असेल नाशिकची हवी असेल पुण्याची हवी असेल वॉशिंग्टनची हवी असेल मॉस्कोची हवी असेल फक्त न्यूज तुम्ही टाईप करा आणि तुम्हाला या सर्च इंजिनवर आपण नेहमी पाहतो की मोठ्या अभिमानाने गुगल सांगतं की एका सेकंदामध्ये इतके लाखो रिझल्ट तुम्ही आम्हाला आम्ही तुम्हाला देतो हा बातम्यांचा प्रचंड एक पर्वत म्हणता येईल आपल्याला एक आपल्याला पूर म्हणता येईल महापूर म्हणता येईल त्यामुळे जी बातमी ऐकण्यासाठी काही वर्षापैकी काही दशपा दशकांपूर्वी दश्वा, दश्वा, वाट पाहत लोक ही बातमी आता तुम्हाला नको असली तरी तुमच्याबरोबर सतत तुमच्याबरोबर चोवीस तास असते तुमच्या टेलिफोनवर असते तुमच्या मोबाईल फोनवर असते तुमच्या टेलिव्हिजनवर असते आणि अर्थातच सकाळी येतं त्या वर्तमानपत्रात असते बातमीचा हा प्रवास जो झाला आहे आणि बातमी पोहोचवण्याचं जे साधनं विकसित झाली जे टेक्नॉलॉजी विकसित झाली आहे त्याच्यामुळे तुम्ही आम्ही आज जो पाहतोय की चर्चेमध्ये ज्या गोष्टी यायला लागल्यात गेल्या पाच सात वर्षापासून पहिले सुरुवात झाली ज्याला आपण म्हणत तो, पेड न्यूज म्हणजे बातमीच्या स्वरूपात आलेली बातमी ज्यासाठी पैसे दिले गेलेले आहेत याच्यावर बरेच चर्चा झाली इतक्यात आपले इलेक्शन्स झालेत इलेक्शन्समध्ये काही असं आढळलं की बाई अशा बातम्या येतात ज्या पेरल्या जातात पैसे देऊन पेरल्या जातात त्याच्यावर कायदे आले नियम निघालेत आता हे पेड न्यूजचं पर्व संपतं न संपतं त्याच्यानंतर सुरू झालंय फेक न्यूज खोटी बातमी बरेचदा विद्यार्थी विचारतात प्रश्न विचारतात की वृत्तसंस्था ज्यांचा जन्म झाला माहिती पुरवण्यासाठी बातम्या पुरवण्यासाठी जगभरातल्या बातम्या जगभरातल्या वृत्तपत्रांना जगभरातल्या रेडिओ स्टेशन्सना जगभरातल्या टेलिव्हिजन्सना आणि आम जनतेपर्यंत या युगात जेव्हा तुम्ही एक बातमी बात सर्च करा न्यूज सर्च करा आणि ज्या ठिकाणची बातमी असेल ते सर्च करा आणि तुम्हाला लाखोच्या संख्येने बातम्या मिळतात या युगात खरंच वृत्तसंस्था न्यूज एजन्सीजचं काही स्थान आहे का हा प्रश्न विचारला जातो जागतिक ख्यातीचे वृत्तसंस्थांचे अभ्यासक डॉक्टर बुथ रॉयट यांनी सुद्धा एक दहा वर्षापूर्वी एका सेमिनारमध्ये हा प्रश्न विचारला की वृत्तसंस्थांची गरज आहे का आपण पाहिलं आपण बोललो त्यामध्ये तुम्ही बघित वृत्तपत्रात पाहिलं असेल की पी टी आय यू एन आय किंवा आय एन एस किंवा ए पी रॉयटर्स तुम्ही परत पहा आणि अभ्यास करण्यासारखी गोष्ट आहे की कि वृत्तपत्रातल्या किती बातम्या या वृत्तसंस्थांनी दिल्या असतात मग ती भारतातली असो भारतातल्या काही ठिकाणाची असो किंवा जगातल्या कुठल्या कानकोपऱ्यातली याच्याबरोबर हा जो एक महापूर माहितीचा सुरू झाला माहितीचा महापूर मी बातम्यांचा नाही म्हणत सोशल मीडिया ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये फेसबुक आलं ट्विटर आलं व्हॉट्सॲप आलं नंतर फोटो शेअर करणाऱ्या वेबसाईट्स सोशल ॲप्स सारख्या आता त्यात नवीन एका चायनीज ॲपची भर पडली आहे टिकटॉक नावाचं ती पण भयंकर पॉप्युलर होते व्हिडिओ छोटे व्हिडिओ शेअर होतात त्याच्यावर यामुळे बातमीचा जो एक प्रवाह हो सुरू झाला आणि बातम्या ज्या पोचत आता हे होत चाललं आहे की बातमीच्या नावाखाली माहिती पुरवलं जाते किंवा ही माहिती ज्याला आपण म्हणू त्या अफवाही असू शकतात तो प्रचाराचा एक भागही असू शकतो किंवा कोण्या एका व्यक्तीच्या विरुद्ध तुम्हाला कॅम्पेन करायचा असेल त्याचा एक भाग भागसुद्धा असू शकतो तेव्हा या टेक्नॉलॉजीच्या युगात बातमी अफवा आणि प्रचार यातला फरक जाणून घेणं हे अतिशय आवश्यक झालं आहे आणि हे जेव्हा आपण म्हणतो की बातमी अफवा प्रचार अपप्रचार हे जाणून घेण्यासाठी किंवा यातला फरक जाणून घेण्यासाठी जगणं आवश्यक आहे महत्त्व आवश्यक आहे वृत्तसंस्थांचं मित्रांनो एक साधा प्रश्न येतो मध्ये बरीच चर्चा सुरू झाली आणि भारतातल्या काही वर्तमानपत्रांनी काही टेलिव्हिजन सुद्धा तो उपक्रम पण सुरू केला थोडंस काही हद्दत काही याच्या पण तुम्हाला तो, तो, तो स्तुत्य प्रकरण प्रकरण किंवा उपक्रम म्हणता येईल सिटीझन जर्नलिझम की नागरिकांनी कोणीही बातमी किंवा माहिती पुरवावी आणि ती ते वृत्तपत्र ती बातमी छापेल याच्यामध्ये ते एक थोडंसं हे होतं एडिटिंग नावाचा जो प्रकार कारण कुठलीही बातमी त्या वृत्तपत्राकडे आल्यानंतर ते वृत्तपत्राचे संपादक उपसंपादक ते त्याला पाहणार आणि तपासून पाहणार आणि त्यांना बातमीसारखं काही तथ्य सापडलं तर ती बातमी पण स्मार्टफोन हातात असलेली कुठलीही व्यक्ती जर बातमीदार बनत गेली आणि ह्याला आपण समजा हे सिटीजन जर्नलिझम नावाचं नावाखाली माहिती एक दुसऱ्यांकडे पुरवत गेलो त्याचा परिणाम काय होतो हे आपण सर्वांनी पाहिलं आहे बाजूच्या गावात मुलं पळवणारी टोळी सक्रिय आहे किवन एका अमुक खेड्यामध्ये भूतप्रेताचं कोणी काही काही करतं या अफवा पेरल्या जातात कुठे एका ठिकाणी कुठल्या प्रार्थनास्थळावर हल्ला झाला ह्या बातम्या पाठवल्या जातात बातमीच्या स्वरूपात अफवा किंवा खोट्या बातम्या या पसरवल्या जातात हे असं असताना काय करायला हवं तुम्ही पत्रकार होणार आहात तुम्ही शिकतायत पत्रकारिता शिकताय पत्रकारांनी ट्रेंड पत्रकारांनी दिलेली एक बातमी आणि कोणाला तरी काहीतरी कोणाच्या विरुद्ध सांगायचं किंवा काहीतरी पाठवायचं अशा आपण इलिटरेट त्याला ना नाही म्हणता येणार ना। लिटरेट असेल ती व्यक्ती पण ट्रेंड जर्नलिस्ट नाही ट्रेंड पत्रकार नाही पत्रकारचा अभ्यास केलेल्या के व्यक्ती नाही त्यांनी दिलेली माहिती ही, ही बातमीच्या स्वरूपात जेव्हा पसरते त्याचे धोके हे जाणून घेणं अतिशय आवश्यक आहे आणि या हा जो आपल्याला धोका दिसतोय हा धोका फक्त भारतात नाही हा जगातल्या महासत्ता असलेल्या अमेरिकेत किंवा युरोपमध्ये इंग्लंड या प्रगत देशांमध्ये सुद्धा दिवसेंदिवस हा लोकांना कळतो आहे की हा धोका होतो आहे याच्यामध्ये मित्रांनो मीडिया लिटरसी किंवा बातमी कुठली प्रचार कुठला आणि अफवा कुठली हे जाणून घेण्यासाठी याचा अभ्यास करणं अतिशय आवश्यक आहे वृत्तसंस्था कुठलं काम करत त्याच्यासाठी केव्हा काम करतायत की नाही करतायत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपण प्रत्येक त्यांच्याबद्दल बातमी प्रत्येक जवळपास रोज अमेरिकेच्या अध्यक्षांबद्दल बातमी ही पेपरमध्ये असतेच असते आणि ट्रम्प साहेबांनी म्हटलेल्या दहा बातम्यांपैकी चार बातम्या कमीत कमी अशा असतात ज्याच्यामध्ये ट्रम्प साहेब म्हणतात की ही जी या वृत्तपत्रांनी दिलेली बातमी ही खोटी आहे वृत्तपत्रांनी दिलेली बातमी खोटी आहे कुठल्या टेलिव्हिजन चॅनलने दिलेली बातमी खोटी आहे फेसबुकचा वापर व्हॉट्सॲपचा वापर गुगलचा वापर कसा गैरवापर होतो आहे हे प्रकरण जेव्हा वाढत चाललं तेव्हा फेसबुक याच्यावर प्रेशर आलं गुगलवर प्रेशर आलं व्हॉट्सॲप याच्यावर प्रेशर आलं की त्यांनी काहीतरी करावं हे जे व्हेहीकल आहे हे जे वाहन आहे जे लाखो करोडो लोकांपर्यंत भारतामध्ये अक्षरशः करोडो लोक फेसबुक पाहतात फेसबुकवर आहेत तेव्हा जी माहिती प्रसुत त्याच्यावर दिलेली जाते लाखोने लोक बघतात आणि साहजिकच फेसबुकचे जे मालक आहेत गुगलचे मालक जे व्हॉट्सअपचे मालक आहेत सुद्धा प्रेशर येत गेलं की बाबा तुम्ही याच्यासाठी काहीतरी करा या अतिशय पॉप्युलर व्हॉट्सॲप या सोशल मीडियाच्या ज्या ॲप्स आहेत त्याचा गैरवापर होऊ नये ज्याच्यासाठी आता गम्मत तुम्हाला सांगितलं की सिटीजन जर्नलिझम त्याच्यावर परत येऊ आपण ज्याला ट्रेनिंग नाही बातमी द्यायचं अशा माणसाच्या हातात जेव्हा हे हत्यार आलं बातमी देण्याचं जी बातमी त्याला पसरवता येते छणमारात पसरवता येते त्याचं काय त्याचे परिणाम होतील याचा आपण विचार कधी केला नाही सिटिजन जर्नलिझम म्हणताना आपण समजा असा विचार केला की समजा आपण सिटीझन डॉक्टर्स असं लोक व्हायला लागलेत जो माणूस पाच वर्ष शिकून डिग्री घेऊन अभ्यास करून डॉक्टर होतो मग त्याला कुठलं औषध द्यायचं कसं ऑपरेशन करायचं हे कळतं एक लक्षात घ्या डॉक्टरनी समजा त्याच्या ऑपरेशनमध्ये चूक केली त्याच्या औषध देण्यामध्ये चूक केली तर एखाद्याला एखादा रोगी दगावेल किंवा त्याची तब्येत सुधारणार नाही पण एक चुकीची बातमी एक खोटी बातमी समजा पसरली तर त्याचे दुष्परिणाम भयंकर होऊ शकतात दंगे पसरू शकतात मर्डर्स होऊ शकतात आगी लावू लागू शकतील इलेक्शनमध्ये लोक हरू शकतात जे जिंकू शकत नाही असे ते जिंकू शकतात आणि हे परत सांगतो हे फक्त भारतासारख्या देशात नाही हे जगात झालं आहे पण जगभरातल्या लोकांना टेक्नॉलॉजी जायंट्सना वृत्तपत्रांना सरकारांना जाणीव होते एक उदाहरण मला द्यायला इथे आवडेल ट्रम्पच्या विरुद्ध प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्पच्या विरुद्ध हिलरी क्लिंटन उभ्या झाले होत्या आपल्याला सगळ्यांना माहीत आहे पेपरमध्ये आपण रोज वाचतो चर्चा आहे की अमेरिकन इलेक्शन्समध्ये रशियन्स हेरांनी हेराफेरी केली अर्थात त्यात असं काही प्रूव्ह झालेलं नाही आहे एक कमिशन बसवलं गेलं त्याच्यामध्ये त्यांनी त्यांनी फाइंडिंग काढल्या आपल्याला त्या विषयात जायचं नाही पण इलेक्शन अतिशय अटितटीचं होतं प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प डोनाल्ड ट्रम्प तेव्हा इलेक्शनच्या आधी आणि हिलेरी क्लिंटन पहिल्या महिला अमेरिकेत ज्या जवळपास प्रेसिडेंटशिपच्या जवळ पोहोचल्या होत्या एक प्रचार प्रसार एक ट्रम्प साहेबांचा सा, आपण त्यांचा म्हणून त्यांचा सहानुभूती असणारा त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी काम करणारा एक छोटा कार्यकर्ता त्याला त्याच्या अभ्यासातून असं कळलं गुगलवरून कळलं किंवा इंटरनेटवरून कळलं की कुठला अमुक एका कॉन्स्टिट्युन्सीमध्ये त्याचा आवडता नेता ट्रम्प हे पुढे आहेत आणि काही क्षिस्तामध्ये हिलीरी क्लिंटन पुढे तर ह्या कार्यकर्त्याला का असं वाटलं की मी काहीतरी माझ्या नेत्यासाठी करायला हवं त्याच्या प्रेमाने त्यांनी एक शक्कल लढवली की काही करून क्लिंटन मॅडमची इमेज जी आहे जी त्यांची चांगली इमेज आहे ती इमेज आपल्याला कशी बिघडावता येईल थोडीशी खराब करता येईल याच्यावर हा अतिशय साधारण यात काही ट्रेनिंग घेतलेली त्याच्या हातात त्याचं शस्त्र फक्त होतं त्याचा मोबाईल फोन आणि त्याचा कम्प्युटर लॅपटॉप त्याने एक शक्कल लढवली की समजा मी असं हे प्रूव्ह केलं की क्लिंटन मॅडम त्यांच्या इलेक्शनसाठी कुठल्या हद्दीपर्यंत जातील आणि कशी कशा चुकीच्या मार्गाचा अवलंबन करतील वापरल वापरतील हे त्याला असं वाटलं की आपण अशी समजा बातमी चालवली तर साहजिक लोकांमध्ये मॅडमबद्दल राग येईल त्यांची सहानुभूती जाईल आणि त्याच्या नेत्याला आवडत्या नेत्याला ट्रम्प साहेबांना मदत होईल या त्यांच्या कार्यकर्त्यांनी इंटरनेट सर्च केलं एक फोटो शोधला त्या फोटोमध्ये एक एका गोडाऊनमध्ये एक माणूस कुठले तरी डब्बे असे उचलतोय असा तो फोटो त्यांनी शोधला इंटरनेटवरूनच त्यांनी जुने बॅलेट पेपर्स शोधले इंटरनेटवरूनच मतदानावर टाकला जाणारा शिक्का शोधला आणि फोटोशॉप नावचं जे सॉफ्टवेअर आहे अतिशय पॉप्युलर आहे त्या फोटोशॉपमध्ये तुम्हाला फोटो इम्प्रूव्ह करता येतो आणि अक्षरशः तुम्हाला फोटोशी खेळता येत हे वापरून त्यांनी एक अशी इमेज तयार केली खोटी अर्थात ज्याच्यामध्ये त्यांनी हे दाखवलं की हिलेरी क्लिंटन जिंकाव्या म्हणून त्यांनी बोगस मतपत्रिका त्याच्यावर त्यांच्या नावा त्यांच्या चिन्हावर ठप्पा ऑलरेडी लागलेला आहे अशा हजारोच्या संख्येने त्यांनी जमा केल्या आहेत असं त्यांनी ते चित्र निर्माण केलं नंतर या गड्यांनी स्वतःची एक वेबसाईट तयार केली आजकाल वेबसाईट कोणालाही तयार करता येते पंधरा वीस मिनटं अर्धा तासाच्या वर तुम्हाला लागत ला नाही तुमची स्वतःची वेबसाईट तयार करायसाठी आणि हॅशटॅग नावाचा जो प्रकार आहे ते मला अमुक व्यक्तीबद्दल काही काय चाललं आहे जगात हे शोधायचं असेल फक्त हॅशटॅग त्याच्यावर लावावा आणि त्या व्यक्तीचं नाव किंवा जागेचं नाव ते टाकावं आणि त्याबद्दलच्या जितक्या बातम्या असतील त्या तुम्हाला मिळतील सहागेच इलेक्शनचा जमाना असताना यांनी ती वेबसाईट तयार केली आणि त्या वेबसाईटवर त्यांनी हा फोटो टाकला जो त्यांनी जमावला होता आणि त्याच्यावर ही बातमी लिहिली की जिंकण्यासाठी हिलेरी क्लिंटन बाई कुठल्या स्तराला जातील हे तुम्हाला याच्यावरून दिसतं की बोगस मतपत्रिका त्याच्यावर त्यांचा ऑलरेडी ठप्पा लागला हे मतदानाच्या आधीच त्यांनी तयारी करून ठेवली आहे साहजिकच हॅशटॅगच्या जमान्यामध्ये त्याला आपण व्हायरल म्हणतो या कोणालाही माहीत नसलेल्या व्यक्तीनी चालवलेली ही, ही खोटी बातमी खोटा फोटोग्राफ हा व्हायरल झाला व्हायरल झाला आता इथे गंमत बघा व्हायरल झाला ही बातमी होते अमुक न्यूज व्हायरल झाली तर ही वृत्तसंस्था वृत्तमानपत्रांसाठी बातमी होते वृत्तपत्रांनी ही बातमी वृत्तसंस्थांनी ही बातमी जगभर पसरवली की अमुक अमुक या वेबसाईटवर अमुक अमुक या फोटोमध्ये असा या यांनी क्लेम केला आहे की हिलेरी क्लिंटनच्या नावाच्या बोगस मतपत्रिका एका गोडाऊनमध्ये एका ठिकाणी सापडल्या भारतात बसणारा किंवा अमेरिकेत असलेला कुठलाही व्यक्ती ज्याला हिलेरी क्लिंटनला त्या फॉलो करत असेल साहजिकच शंका आली त्याच्या मनामध्ये की ऑस्टर असं होऊ शकतं आहे मॅडम होऊ शकतील तिथे ते प्रकरण संपलं पण कुठेतरी तुमच्या मनामध्ये लाखो लोकांच्या मनामध्ये या एका व्यक्तीने हा भ्रमत जरूर निर्माण करून दिला सगळं खोटं सत्या सत्यामध्ये सत्या अंशही नाही पण हे सत्य त्यातलं उघडकीस यायला बराच काळला काही लोकांनी शोधलं ते की असं काही झालेलंच नव्हतं तो फोटो फोटोशॉप होता आणि हा गडी ट्रम्पचा कार्यकर्ता होता साहजिकच झालं आपण म्हणतो आपल्याकडे पॉप्युलर म्हणजे राम की बाण एकदा सुटला की तो परत येत नाही आजकालच्या या टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये एकदा ही बघितलेली बातमी गेली पसरली की ती विड्रॉ करणं विड्रॉ करता येते डिलीट करता येते पण जोपर्यंत ते ती असते आणि डिलीट केल्यानंतर बरेच लोकांच्या जेपर्यंत पोहोचले त्यांच्या मनातून ते डिलीट होत नाही हे सगळं प्रकरण हे एकच प्रकरण सांगितलं आपल्याकडे आपल्या जवळपास आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे मुलांना मारणारी टोळी मुलांना पळवणारी टोळी अमुकांनी अमुक याच्यावर हल्ला केला अमुक येते अमुक हे झालं या अतिशय साध्यंत खोट्या अफवा बातम्या म्हणून सर्क्युलेट करता जातात परत येऊ आपण वृत्तसंस्थांकडे जेव्हा हे प्रकरण तापत गेलं तेव्हा अमेरिकन टेक्नॉलॉजी जायंट्स जगामधले ज्या लोकशाही देश आहेत त्या सर्वांनी फेसबुक किंवा व्हॉट्सअप यांच्या मालकांवर दडपण आणलं की या अतिशय पॉप्युलर अशा ॲप्सचा दुरुपयोग थांबवण्यासाठी त्यांनी काहीतरी करावं त्याचा परिणाम एक झाला आहे सध्या की जगभरात ही एक कॅम्पेन सुरू आहे की खोट्या बातम्या फेक न्यूज याच्यापासून लोकांना सावध करणं आवश्यक आहे गेल्या दीडशे पावणे दोनशे वर्षापासून कार्यरत असलेल्या या वृत्तसंस्थांच्या संचालकांची फेसबुकसारख्या नवीन टेक्नॉलॉजी जायंट्सनी मदत घ्यायचं ठरवलं आणि आता प्रत्येक बरेच बऱ्याच देशांमध्ये तर खरं म्हणतात हे लेजिस्लेशन पास त्यांनी केलं आहे कायदे केले आहेत खोट्या बातम्या करण्यासाठी शिक्षा भारतामध्ये आपल्याकडे सुद्धा नियम लागू झालेत बरेच लागू झालेत पण फेसबुकसारख्या आणि वॉट्सॲपसारख्या गुगलसारख्या या संस्थांनी मदत घेतली आहे वृत्तसंस्थांची जेणेकरून याच्यावर थोडा कंट्रोल ठेवता येईल खोट्या बातम्या थांबवण्यासाठी खोट्या बातम्यांचा प्रसार थांबवण्यासाठी हो या वृत्तसंस्थांची मदत घेता येईल हे हा कॅम्पेन सुरू झाला आहे जगभर सुरू झाला आहे पण बरीच मेहनत याच्यासाठी करावी लागणार आहेत आणि फार जास्त मेहनत करावी लागणार आहे पत्रकारांना तुमच्यासारख्या पोधकूर पत्रकारांना जी उद्या पत्रकार पत्रकारितेच्या क्षेत्रात येतील मित्रांनो पी टी आयमध्ये मी बरेच वर्ष काम केलं जवळपास तीस वर्ष पण बालाकोट व झालेला हल्ला किंवा पुलवामामध्ये झालेला हल्ला ही बातमी मला वृत्तपत्रातून किंवा टेलिव्हिजनवर मिळायच्या आधी माझ्या फोनवर मिळाली आणि माझ्या फोनवर जी मिळाली ती कुठल्या वृत्तसंस्थेने दिलेली नव्हती कुठल्या टेलिव्हिजन चॅनेलने दिली नव्हती कुठल्या तरी एका फॉरवर्डमधून ही बातमी मिळाली असे अनेक फॉरवर्डेड मेसेजेस आपल्याला रोज मिळतात चार मग मा याच्यामध्ये बातमी कुठली आहे अफवा कुठली आहे त्याला प्लांटेड न्यूज आपण म्हणतो ती कुठली आहे प्रचार कुठला आहे अपप्रचार कुठला आहे हे जाणून घेणं तर मी जेव्हा ही बातमी पाहिली त्यामुळे पहिला माझा तर हा प्रयत्न झाला की आपल्या वृत्तसंस्थांच्या वेबसाईटवर पाहावं तुम्हाला ऑथेंटिक बातमी कुठे मिळेल कुठला सोर्स एक आणखी तुम्हाला गोष्ट मला सांगावशी वाटेल इथे आपण बाजारात जातो रोज जातो भाजी घ्यायला जातो किराणा घ्यायला जातो आपल्याला दुकाना माहीत असतात की अमुक एका दुकानात भाजी चांगली मिळते अमुक एका दुकानात चांगली मिळत नाही कुठल्या तरी दुकानात आपल्याला माहीत असतं की इथला किराणा चांगला असतो ऑथेंटिक असतो डाळ चांगली मिळते तांदूळ चांगले मिळतात आणि कुठल्या दुकानात आपल्याला माहीत असते की इथे चांगले असते आपण भाव पाहतो दुकानं पाहतो मित्रांकडून ऐकतो असं बातमीच्या बाबतीत आपण का नाही करू शकत की बातमी कुठून आली आहे हे तपासून घेणं अतिशय आवश्यक आहे कुठून तरी फॉर्वर्डेड केलेली बातमी ही कुठून आली आपल्याला माहीत नसतं एका वृत्तपत्रात आपण जेव्हा बातमी वाचतो तेव्हा माहीत असतं की आपण ए अ नावाच्या वृत्तपत्रात ही बातमी वाचली जो जागरूक नागरिक आहे तो त्या वृत्तवानपत्रामध्ये हे सुद्धा पाहिल की समजा लोकल बातमी नसेल तर ती कुठल्या वृत्तसंस्थेने दिलेली आहे हे पाहिल आणि ते पाहिल्यानंतर स्वतःचं मत बनवेल आणि हे सगळं करताना आधी तर पत्रकारांना हे शिकायला हवं की त्यांच्यापर्यंत जी बातमी पोहोचते ही कुठल्या स्त्रोत आली आहे कुठल्या सोर्समधून आली आहे मग ती बातमी त्यांनी पुढे त्याच्या पेपरमध्ये छापावी आणि वाचकांनी हे तपासून घेणं आवश्यक आहे की हा पेपर कोणाच्या मालकीचा आहे बातमी कुठल्या सोर्स म्हणून आलेली आहे आणि तीच बातमी दुसऱ्या समजा कुठल्या तरी वर्तमानपत्रात कशी आली आहे हे तपासून पाहिल्यानंतर त्या बातमीवर त्यांनी विश्वास ठेवावा किंवा ठेवू नये बातम्या आधी पण पोहोचत अफवा आधी पण पोहोचत खोट्या बातम्या आधी पण पोचवल्या जात पण तेव्हा याचं प्रमाण नक्कीच कमी होतं पण आजकाल टेक्नॉलॉजीमुळे जसं तुम्हाला मी उदाहरण दिलं की कुठलीही व्यक्ती बातमी किंवा कुठला फोटो व्हायरल करण्यासाठी अतिशय सोप्या अशा क्लिप्त्या आहेत या वापरून कुठलीही बातमी व्हायरल करू शकते आणि त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात त्यामुळे आपण इतिहासात डोकावलो वृत्तसंस्थांच्या वृत्तसंस्थांचा प्रभाव तो आपण थोडक्यात पाहिला आजच्या जगात बातमी आणि बातमीच्या स्वरूपात सर्क्युलेट केली जाणारी अफवा के किंवा प्रचार किंवा अपप्रचार किंवा धादांत खोटेपणा हे पाहतो त्याच्यावर कंट्रोल आणणं अतिशय आवश्यक आहे हे कंट्रोल आणण्यासाठी आपण त्याचा अभ्यास करणं अतिशय आवश्यक आहे